आमच्यावर हल्ला झाला, आम्ही रक्तबंबाळ झालो, आम्ही शिव्या खाल्ल्यात, रानोमार आम्हाला पळू पळू मारलंय। महाराष्ट्रातल्या वकिलांना आवाहन करतोय की या 27 जणांनी जो लढा दिला तो वैयक्तिक लढा नव्हता, स्वतःच्या स्वार्थासाठीचा लढा नव्हता। औरंगाबादला जे पर्यटन पर्यटक येतात ते बौद्ध कंट्रीतून येतात, श्रीलंकेतून येतात, जपानमधून येतात, चायनामधून येतात, त्यांच्यापुढे इतिहास काय राहणार? आणि ही आमची भूमिका आहे। जरी या सरकारने खोडसाळ वृत्तीतून औरंगाबादचं नामांतर जर केलं तरी सुद्धा आम्ही या ठिकाणी बसून नरेंद्र मोदीला असणारं आजचे दिन कब आएंगे विचारतो, 15 लाख कधी येतील विचारतो। भीमा कोरेगावला 2018 आंबेडकरी अनुयायी अभिवादनासाठी गेले होते, त्यांच्यावरती अचानकपणे सुनियोजितपणे दगड मारण्यात आल्या, शिव्या देण्यात आल्या आणि दंगल करून आमच्या गाड्यासुद्धा जाळण्यात आल्या। त्या घटनेत अद्यापपर्यंत कुणालाही अटक झालेली नाही, कुणालाही शिक्षा कोर्टाने दिलेली नाही आणि या दंगलीचा मास्टरमाइंड तर त्याला क्लीन चिट दिली। आमच्यावर हल्ला झाला, आम्ही रक्तबंबाळ झालो, आम्ही शिव्या खाल्ल्यात, रानोमाळ आम्हाला पळू पळू मारलंय। या घटनेत एकाही आरोपीला शिक्षा झालेली नाही, मास्टरमाइंड मोकाट सोडलेला आहे आणि महाराष्ट्राला हादरून टाकणारा निकाल बाहेर आलाय की या घटनेनंतर नांदेडमध्ये एक प्रतिकात्मक आंदोलनात्मक प्रतिक्रिया दिली की आमच्या निरापराध समाजावरती तुम्ही हल्ला केलेला आहे, एक आंदोलन केलं, 353 332 चे खुनशी वृत्तीतून पोलिसांनी गुन्हे दाखल केले। तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री सुद्धा होते, त्यांनी तब्बल 35,000 आंबेडकरी कार्यकर्त्यांवरती, भीमसैनिकांवरती, वृद्ध असतील, महिला असतील, या सगळ्यांवरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले, जवळपास 35,000 लोकांवरती। नांदेडच्या तामसा या ठिकाणी 27 जणांना विनाकारण 353 332 अंतर्गत कारवाई केली आणि सेशन कोर्टाचा 11 जुलैला निकाल आलाय, ज्या निकालामुळे आंबेडकरी चळवळ हादरून गेलेली आहे, आंबेडकरी जनतेमध्ये संतापाची लाट पसरली आहे की या 27 जणांना 5 वर्षाची शिक्षा आणि 21,000 रुपयाचा दंड ठोठावण्यात आलेला आहे। याच्यात मिस्त्री काम करणारे लोक आहेत, मजूर लोक आहेत, विद्यार्थी आहेत, वृद्ध आहेत आणि ते सगळेचे सगळे हरसूळच्या औरंगाबादच्या जेलमध्ये आहेत। म्हणजे ज्यांनी दंगल घडवली ते मोकाट आहेत आणि ज्यांनी न्याय मागितला त्यांना जेलमध्ये डांबण्यात आलेलं आहे। म्हणून आज ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने आणि समग्र सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने आम्ही भूमिका घेतली, महाराष्ट्रातल्या वकिलांना आवाहन करतोय की या 27 जणांनी जो लढा दिला तो वैयक्तिक लढा नव्हता, स्वतःच्या स्वार्थासाठीचा लढा नव्हता, तो समाजाचं रसाणलेलं रक्त त्यांना पाहवलं नाही, त्यांनी समाजाच्या रक्षणासाठी प्रतिक्रिया दिली, आंदोलन केलं, ते भीमसैनिक एक शौर्य आहेत आणि त्यांना वाचवण्यासाठी बाहेर पडावं, या राज्यातल्या आणि देशातल्या तमाम मोठ्या वकिलांनी साथ द्यावी। आज सेशन कोर्टातून हे प्रकरण हायकोर्टात जाणार आहे, हायकोर्टामध्ये यांच्या पाठीशी उभं राहावं। हे लोक भूमिहीन मजूर आहेत, मिस्त्री आहेत, कामगार आहेत, यांच्याकडं 21,000 रुपये फाईन भरायला सुद्धा पैसे नाही आहेत। तर निधी असेल, कायदेशीर पाठबळ असेल, सामाजिक कार्यकर्त्यांची आंदोलनात्मक भूमिका असेल, सगळ्यांनी एक होऊन ही जी काही घटना आहे याच्या विरोधात उभं राहणं काळाची गरज आहे, असं असणारं आव्हान या माध्यमातून करतो। 11 जुलैला दुर्दैवाने सांगावं वाटतं की मुंबईला रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांड घडलं, बेछूट गोळीबार झाला आणि आमचे त्या ठिकाणी भीमसैनिक शहीद झाले आणि 11 जुलैलाच हा दुसरा दुर्दैवी निर्णय येतो, कायदेशीररित्या खोट्या केसेसमध्ये आमच्या भीमसैनिकांची कायदेशीर ही हत्याच 11 जुलैला झालेली आहे।
आणि ही भीमसैनिकांची कायदेशीर हत्या नसून ही चळवळीची हत्या आहे। 353 मध्ये आणि 332 मध्ये जर शिक्षा लागायला लागली तर आंदोलकांनी न्याय मागायचा कसा आणि आंदोलन करायचे कसे हा गंभीर प्रश्न आमच्या समोर उभा राहिलाय। या माध्यमातून अनेक एक सांगतोय की छाती ठोकपणे हे नवीन आलेले सरकार, गुलाबराव पाटलांचं विधिमंडळातलं भाषण मी ऐकलं, ते म्हणतात की आम्ही 302 भोगली, आम्ही 306 बघितली, आम्ही दंगलीमध्ये होतो, आमच्यावरती शेकडो गुन्हे आहेत। आमदार असणारा माणूस जाहीरपणे विधिमंडळात सांगतो की माझ्यावरती शेकडो गुन्हे आहेत। काल नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईच्या एका सभेमध्ये सांगितलंय की माझ्यावरती 150 गुन्हे आहेत, त्याच्यामध्ये 353 सारखे गंभीर गुन्हे आहेत, त्यांना शिक्षा झालेली नाही, आता त्यांचे गुन्हे माफी होतील। दुर्दैव हे की देवेंद्र फडणवीस यांच्यावरती 125 गुन्हे होते, त्यांनी स्वतःसाठी GR बनवला मुख्यमंत्री झाल्या झाल्या आणि स्वतःचे गुन्हे पाठीमागे घेतले। अहो आम्ही मुख्यमंत्री नाही आहेत, आम्ही आमदार नाही आहेत, आम्ही खासदार नाही आहेत, समाजासाठी भीमसैनिक म्हणून लढलोत याची शिक्षा आम्हाला दिली जाते। आणि म्हणून ऑल इंडिया पॅनतर्शना या राज्यामध्ये राज्यव्यापी आंदोलन उभा करणार आहे की देवेंद्र फडणवीसच्या काळामध्ये ज्या 35,000 भीमसैनिकांवरती खोटे गुन्हे दाखल करण्यात आले ते पाठीमागे घेण्यात यावेत। ज्याची जात त्या जातीचा मंत्री त्याच्या जातीला वाचवायला निघालाय। दिलीप वळसे पाटील हे मराठा आहेत, त्यांनी मराठा क्रांती मोर्चातील आंदोलकावरील गुन्हे मागे घेण्याची भूमिका घेतली। त्याआधी उद्धव ठाकरेंनी आरे कॉलनीच्या आंदोलनातील आंदोलकावरील गुन्हे मागे घेतले, परंतु भीमा कोरेगावमधील आंदोलकावरील गुन्हे मागे घ्यावेत असं त्यांना वाटलं नाही। सगळ्यांचे ज्या ज्या दलित चळवळीतील कार्यकर्त्यांनी आंदोलनातून गुन्हे दाखल झालेत ते सर्व गुन्हे पाठीमागे घेतले पाहिजेत। हा GR तुम्ही मराठा क्रांती मोर्चासाठी काढताय, आरे कॉलनीसाठी काढताय, मग भीम सैनिकांसाठी का नाही? ज्यांना अटक झाली तुम्ही आणि तुमची पार्टी काय मदत त्यांना करणार? त्यांच्या पाठीमागे सर्व पाठबळ उभा करणार आहेत आणि राज्यव्यापी मी आंदोलन उभा करतोय की त्यांच्या सहित या भीमा कोरेगावच्या संदर्भात ज्यांच्या ज्यांच्यावरती गुन्हे आहेत, औरंगाबादमधून मोर्चाची सुरुवात करण्यासंदर्भात आज मी बैठक घेतलेली, औरंगाबादमधून मोर्चा निघणार आणि समग्र राज्यभर हे 35,000 गुन्हे जोपर्यंत पाठीमागे घेतले जात नाहीत तोपर्यंत हा लढा थांबवणार नाहीत। आम्ही कायदेशीर लढतोय, रस्त्यावरची लढाई लढतोय। मुख्यमंत्री या ठिकाणचे नवे आहेत, त्यांनी महाविकास आघाडी सरकारचे सगळे निर्णय पटापट बदललेत, त्याच धर्तीवरती पुढे येऊन हा सुद्धा निर्णय घेऊन आंबेडकरी अनुयायावरती ही जी टांगती तलवार आहे तिला दूर करावं ही असणारी आमची या माध्यमातून भूमिका आहे। आता तुम्हाला माहितीच असेल की औरंगाबाद आणि संभाजीनगरचा मुद्दा लय गरमा चालू आहे आणि आता एकनाथ शिंदेची जी सरकार आली त्यांनी सांगितलं का हे जे प्रस्ताव त्यांनी पाठवला ते बोगस प्रस्ताव आहे, आम्ही ज्याला मान्य करणार नाही त्याला रद्द केलं त्यांनी। तुमचं काय याच्यावर म्हणणं आहे? तुम्हाला तुम्ही संभाजीनगरला पाठिंबा देणार आहे का औरंगाबाद नगर? आमची भूमिका ठाम आहे की औरंगाबादचं PS कॉलेज नाक्षण वन भूमी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चेअर टाकून हे नाक्षण वन भूमी बनवलेली आहे। बुद्ध लेणी आहे, अजिंठा लेणी आहे, वेरूळ लेणी आहे आणि हा सगळा इतिहास जगाच्या पातळीवरती औरंगाबाद म्हणून लिहिलेला आहे। जगातून जर पर्यटक काय म्हणून या ठिकाणी येत असतील तर ते औरंगाबाद म्हणून येतात। मला ह्या राजकीय वादात पडायचं नाही। छत्रपती संभाजी महाराजांचा वापर हे राजकारणासाठी केला जातोय, येणाऱ्या मुंबईच्या आणि औरंगाबाद नागपूरच्या निवडणुकीसाठी केला जातोय, यांना संवेदना नाहीत आणि महापुरुषांचा सरळ सरळ राजकारणासाठी वापर करणारे हे खोटे मावळेत असा असणारा माझा आरोप आहे। या ठिकाणी आमची ठाम भूमिका आमची की छत्रपती संभाजी महाराजांचा वापर थांबवा। जर का औरंगाबाद हे नाव गेलं तर औरंगाबादचा ऐतिहासिक इतिहास सुद्धा जाणार आहे। या औरंगाबादला जे पर्यटक येतात ते बौद्ध कंट्रीतून येतात, श्रीलंकेतून येतात, जपानमधून येतात, चायनामधून येतात, त्यांच्यापुढे इतिहास काय राहणार आहे? आणि हे पेशव्याईचं सुनियोजित राजकारण आहे की जाणीवपूर्वक औरंगाबादचा जो इतिहास आहे तो इतिहास नष्ट करण्यासाठी नामांतराचा मुद्दा पुढे आणलेला आहे। आणि म्हणून आम्ही ठाम भूमिका घेतलेली आहे की जर नामांतर करायचंच असेल तर ते पुण्याचं करण्यात यावं। पुणे कशाला फेमस आहे? मिसळसाठी। पुणे कशाला फेमस आहे? सगळ्या पिक्चर मालिकांमध्ये पुण्याचं नाव फक्त जोकसाठी वापरलं जातं, परंतु ते पुणे जर बघितलं तर पुरंदर किल्ल्यावरती छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झालाय,
वडू च्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा अंत्यविधी झालाय। पुणे हे छत्रपती संभाजी महाराजांचं अस्तित्व आहे आणि केंद्र जर नामांतर करायचं असेल तर पुण्याचं नामांतर छत्रपती संभाजी महाराज नगर झालं पाहिजे, ही आमची भूमिका आहे। जरी या सरकारने खोडसाळ वृत्तीतून औरंगाबादचं नामांतर जर केलं तरी सुद्धा ऑल इंडिया पॅंथर सेना पुण्याचं नामांतरासाठी लढा लढणार आहे आणि बुलढाणा आहे जिजाऊंचा असणारा जन्मभूमी आहे, त्याच्यामुळे बुलढाण्याचं नामांतर जिजाऊ नगर करावं आणि पुण्याचं नामांतर छत्रपती संभाजी महाराज नगर करावं। औरंगाबादला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्याचं जे षड्यंत्र आहे ते केवळ हे षड्यंत्र आहे की पेशव्याईला पुण्यातून छत्रपती संभाजी महाराजांना हद्दपार करायचं आहे आणि ते कदापि ऑल इंडिया पॅंथर सेना खपून घेणार नाही, ही आमची असणारी ठाम भूमिका आहे। इतिहास वाचवायचा असेल तर औरंगाबाद नाव वाचवावं लागेल, ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमी आहे। त्यांनी या ठिकाणी शैक्षणिक केंद्र उभा केलेलं आहे, तो इतिहास आम्ही कदापि मिटू देणार नाहीत, या असणाऱ्या भूमिकेला आम्ही विरोध करणार। आणि या ठिकाणी राजकारण बघतोय, शिवसेनेचा आमदार नाकवर करून बोलायला लागलाय, माझं त्यांना आव्हान आहे की औरंगाबाद नावाला तुमचा विरोध आहे म्हणून तुम्ही बॅनर लावता, औरंगाबादला कट करता, तुम्ही मोठे मोठे बॅनर लावता, जरा जरा स्वाभिमान जर असेल। या आमदाराला माझं आव्हान आहे की औरंगाबादची चीड आहे, औरंगाजेबची चीड आहे, तर मग तिथं असणाऱ्या MIM मतदानावरती आमदार कसं काय झाला, तात्काळ राजीनामा दिला पाहिजे। म्हणजे MIM मतदान घेताना तुम्हाला वाटलं नाही की औरंगाबादच्या बाजूचे लोक आहेत, औरंगाजेबच्या बाजूचे लोक आहेत, आज मात्र तुम्हाला भांडणाचं नाटक सुरू झालं आहे। आणि MIM सुद्धा जे काही त्यांना वोटिंग केलं होतं ते तरी पत्रकार परिषद घेऊन मागं घेतलं पाहिजे, त्याच्यामुळे हा जो काही खेळ चालू आहे तो थांबला पाहिजे। मूलभूत प्रश्न हे महत्त्वाचे आहेत आणि मूलभूत प्रश्न डावलण्यासाठी नामांतराचं हे बागुलबुवा उभा केला जातो आहे। एकेरी उल्लेख केला जातो संभाजी महाराजांचा, ते छत्रपती संभाजी महाराज आहेत आणि हे एकेरी उल्लेख करतात, हे असणारं दुर्दैव। मध्ये पाण्याची जास्त प्रॉब्लेम झालेली आहे, आता सहा दिवस कुठे कुठे एरियामध्ये पाणीच पण नाही, तर त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे, औरंगाबाद संभाजीनगर करावा का पाण्याची टंचाई दूर करावी? नाही, पाण्याची टंचाई दूर झाली पाहिजे, त्यासाठी ऑल इंडिया पॅंथर सेनेने महानगरपालिकेवर आंदोलनसुद्धा केलेलं आहे। मुळात यांच्याकडं समांतर जी हे होती योजना होती ते बरोबर हजारो करोड रुपये कुणी खाल्लेत याचा काही घोटाळा बाहेर येत नाही, त्याच्यामुळं समांतर वाहिनीच्या माध्यमातून जे पाणी येणार होतं त्याचं काय झालं, म्हणजे आम्ही या ठिकाणी बसून नरेंद्र मोदीला असणारं आजचे दिन कब आएंगे विचारतो, 15 लाख कधी येतील विचारतो, त्यांचीच तर कॉपी या ठिकाणी मारली। समांतर वाहिनीचा असणारा आम्हाला एक बागुलबुवा दाखवला, पुढं काहीच आलं नाही, त्याच्यामुळं पाणी टंचाई दूर झाली पाहिजे, हे असणारं प्रामुख्याने ते मूलभूत प्रश्न आहे। आखरी प्रश्न आहे माझा, औरंगाबादमध्ये लवकरच महानगरपालिकेचे इलेक्शन होणार आहे, तर तुमची पार्टी इलेक्शन लढणार आहे आणि यंग बॉईजला का मैदानमध्ये उतरणार आहे? हे जर तुम्ही आत्ता बघितलं, मी उदाहरण सांगितलं की जेलमध्ये जायला भीमसैनिक, शिक्षा भोगायला भीमसैनिक, रक्त सांडायला भीमसैनिक, आणि निवडणुकीच्या काळात मात्र त्याला संधी नाही असं होणार नाही, तर हे सगळे लढणाऱ्या भीमसैनिकांना सभागृहात पाठवणार आणि हा जो काही धर्मसत्तेचा खेळ उभा राहिला आहे त्या खेळाच्या विरोधात ऑल इंडिया पॅंथर सेना लढणार आहे आणि औरंगाबादच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत निर्णायक भूमिकेमध्ये ऑल इंडिया पॅंथर सेना राहणार आहे। गळ्यात निळा, दलित, आदिवासी आणि मुस्लिम यांच्यासाठी आम्ही प्रतिनिधित्व करणार आहे। कोणासोबत तुम्ही युती करणार आहे का एकटे लढणार? नाही, सध्या तशी भूमिका नाही आहे, परंतु धर्मसत्तेला रोखण्यासाठी आम्ही भूमिका घेणार आहे, संविधानवादी भूमिका घेणार। नाही, तसं काही कुणाशी बोलणं झालेलं नाही आहे, त्या दृष्टीने आम्ही आणखी पावलं टाकले नाहीत। आमची आढावा बैठक होईल, आम्हाला हे जे काही सामाजिक मुद्दे उभा राहिलेले आहेत त्याच्या विरोधात पहिलं आंदोलन उभा करणं गरजेचं आहे आणि निवडणूक ही एक जोग झाला आहे, लोक तयारीला लागतात आणि पुन्हा 6 महिने ढकलते। इलेक्शन लढणं हे नक्की आहे, कोणी बोललं तर तुम्ही थांबणार नाही? नाही नाही नाही, हे थांबणार नाही, इलेक्शन लढणार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला तो अधिकार आहे। आपलं नाव? दीपक केदार, ऑल इंडिया पॅंथर सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष।